हेलो स्टूडेंट्स, हाउ आर यू? आई एम ऑल्सो फाइन. घर ही रहा, सुरक्षित रहा. ओके, आज आपण इयत्ता दुसरी ची कविता भाजी घ्या भाजी ती पाहणार आहोत. सगळेजण माझ्याबरोबर गाणं बोलायचं आहे. ओके, भाजी घ्या भाजी, ताजी ताजी भाजी, चवडी कवडी कोडी, लिंबे आंबट पिवळी, चवडी कोडी कोडी, लिंबे आंबट पिवळी, पालक शेपू मेथीची जुडी हिरव्या पातीची, पालक शेपू मेथीची जुडी हिरव्या पातीची, मिरची तिखट मोठी, मिरची तिखट मोठी, आणली चवीसाठी, मिरची तिखट मोठी, आणली चवीसाठी. भाजी घ्या हो भाजी, ताजी ताजी भाजी, भाजी घ्या हो भाजी, ताजी ताजी भाजी, मुळा गाजर कांदा आणला की हो दादा, मुळा गाजर कांदा आणला की हो दादा, वांगी घ्यानी टमाटे पराठ्याला बटाटे, वांगी घ्यानी टमाटे पराठ्याला बटाटे, काकडी अन कोथंबीर छान होते कोशंबीर, काकडी अन कोथंबीर छान होते कोशंबीर. विद्यार्थ्यांनो, कशी वाटली कविता तुम्हाला? आता आपण पुढील प्रश्नांची उत्तरं पाहूयात. सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐका. तर पहा, प्रश्न पहिला, भाजी घ्या भाजी या गाण्यात आलेल्या भाज्यांची नावे सांगा बरं. आता ऐकलीत ना पोएम आपण म्हटली ती? तर या गाण्यामध्ये कोणकोणत्या भाज्यांची नावं आलेली आहेत बरं? सांगा पटपट. हां, उत्तर आहे काकडी, मुळा, गाजर, कांदा, बटाटे, पालक, मेथी, मिरची आणि चवडी. तर क्रमाने नाही बी सांगितली ना तरी चालतील. तर गाण्यामध्ये इत्यादी भाज्यांची नावे आलेली आहेत. पूर्ण वाक्यात उत्तरं लिहित जा. नंतर प्रश्न क्रमांक 2, गाण्यात आलेल्या दोन पदार्थांची नावे सांगा. सांगा बरं, तुम्हाला खूप आवडतात ती पदार्थ दोन. बरोबर, पहिला आहे पराठे आणि दुसरा आहे कोशिंबीर. कोशिंबीर माहिती ना कशाची करतात? तर कच्च्या पालेभाज्यांची एकत्र करून ती कोशिंबीर बनवत असतात. आता पहा पुढचा प्रश्न. चित्र पहा, ओळखा व नावे वाचा. ओळखणार ना? आता भाज्यांचीच नावे ओळखायची आहेत, आधी चित्र पाहायची आहे. सांगा. बरोबर, मिरची. तिखट लागते की नाही? हे काय आहे? मुळा. मुळा आपण कच्चा मुळा खातो की नाही भाजीबरोबर? स्वयंपाक केला की आपण मुळा खात असतो कच्चा. बरोबर. गाजर, हे काय आहे? गाजर. गाजर सगळ्यांनी खायला पाहिजे. ओके, नंतर गाजर हे काय आहे? लसूण. मम्मी टाकते की नाही भाजीत लसूण? काही विद्यार्थ्यांना लसूण आवडत नाही. तर पुढचं पाहायचं चित्र, टमाटे. हे काय आहे? टमाटे. धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा.